मराठा आरक्षण मिळाल्यानंतर काहीसं मागे पडलेली लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना पुन्हा नव्यानं समोर आली. लाठीचार्ज होण्यापूर्वी दगडफेकीचा कट कुणी रचला यावरून सत्ताधाऱ्यांनी राजेश टोपे आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे बोट दाखवले. आता त्याचीच SIT चौकशीही होणार आहे. नेमकं काय आहे सगळं प्रकरण पाहूया त्या रिपोर्टमधनं. मनोज जरांगेंच्या मागे कुणाचा हात? फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता. आंतरवालीतल्या दगडफेकीचे सूत्रधार कोण? हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं. SIT चौकशीतून सत्य समोर येणार? मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईन जर मी 1% जरी दोषी असेल. अंतरवाली सराटी मधल्या दगडफेकीचे सूत्रधार कोण याचा शोध घेण्यासाठी SIT चौकशीची घोषणा करण्यात आली. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अंतरवालीतल्या दगडफेकीचा कट राजेश टोपेंच्या कारखान्यात शिजल्याचा गंभीर आरोप केलाय. तर राजेश टोपे यांनी दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन असं म्हणत दरेकरांना उत्तर दिलंय. हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं. तुम्ही लायसन दिलाय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं अश्लील बोलायचं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? हे संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत. मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईन जर मी 1% जरी दोषी असेल. काही दिवसांपूर्वी संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे फक्त पवारांचेच फोन घेत असल्याचा आरोप केला होता. याचाच दाखला देत प्रवीण दरेकरांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता शिंदे साहेब फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता. जालन्याच्या आंतरवालीत 1 सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. आंतरवालीच्या लाठी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यात महिलांचे डोके फुटलेले व्हिडिओ देखील होते. आंतरवाली सराटी मधल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर मनोज जरांगे प्रकाश झोतात आले आणि मराठा आंदोलनाचा चेहरा झाले. दरम्यान लाठीचार्ज होण्यापूर्वी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा दावा सत्ताधारी गटातल्या नेत्यांकडून केला जातोय आणि याच दगडफेकीचा कट राजेश टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी सभागृहात केलाय. प्रवीण दरेकरांच्या आरोपांवर कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. तर ज्यांनी आरोप केले त्यांचीच आधी चौकशी करा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना, सगळं समोर येऊ द्या ना, आम्ही घाबरत नाही ना. कर नाही त्याला डर कशाला हो. मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलांचं जे बोलणं झालं ते जाहीर झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे काही वक्तव्य त्यांनी जरांगे पाटलासोबत केलेलं आहे आतापर्यंत, एवढे दिवस महाराष्ट्र पेटत ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं होतं आणि म्हणून या सरकारवरही SIT लागली पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यावरही लागली पाहिजे. दरम्यान जरांगेंच्या तोंडी ठाकरे पवारांची स्क्रिप्ट असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. स्क्रिप्ट आमची असेल तर गेल्या महिन्यात गुलाल कुणी उधळला असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे योग्य वेळी बाहेर येईल
तुर्तास एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही। एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं, त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं, असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो। जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता, फटाके कोणी फोडले होते? म्हणजे जर तुम्ही त्यांची SIT लावत असाल तर माझं म्हणणं असेल की SIT चौकशी चिवटपणाने करा, चिवटपणाने त्याची चौकशी करा, मध्ये सोडू नका। मराठा आंदोलनाचा लढा आता वेगळ्याच मार्गावर जाण्याची चिन्ह आहे। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण की OBC असा वाद, आता मनोज जरांगे नेमके कुणाचे यावरून वाद पेटलाय। दरम्यान SIT चौकशी पूर्ण होईपर्यंत मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।